पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया। माझा प्रिय बंधूनो आणि बहिणीनो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो आणि प्रिय लहान लेकरानो, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया। आज माता मरियाचा हृदयामध्ये जे सात तलवार जाणार म्हणून शिमोन संदेशाने दिलेले जे विशेष अभिवचन आहे त्या संबंधामध्ये आज ख्रिस्त मंडळी मनन चिंतन करत आहे। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया। आपण निसाचा अगोदरच्या प्रार्थनामध्ये शिमोन कोण होता त्याच्याबद्दल विचार केला। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आता हे सात तलवार म्हणजे काय आहे? हालेलुया, धन्यवाद येशू। आपण क्रूसाचे सण साजरा केले, क्रूसाचे सण म्हणजे हालेलुया, क्रूसाला उंचवण्यासाठी ख्रिस्त मंडळीमध्ये परंपरामध्ये काही पोपसावानी देवाने दिलेल्या जे अभिवचन आहे त्याप्रमाणे हेलेना वाणी यांना जे अनुभव मिळालं त्या सर्व गोष्टीबद्दल फादरनी काल तुम्हाला त्या गोष्टीविषयी बोललेलं आहे। हालेलुया, धन्यवाद येशू। प्रियानो, संत हेलेना द्वारे जो येशू मरण पावलेले क्रूस जे आहे त्या क्रूसाचा महत्व काय आहे म्हणून देवाने आपल्याला दाखवून दिले। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। दुःख सहनाला किंमत आहे। तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत झालेले कोणत्याही एक दुःख सहन येशूच्या आठवणीने येशूच्या विचाराने तुम्ही जर स्वीकार केला तर त्याद्वारे तुम्हाला एक आशीर्वाद भेटत आहे। हालेलुया। दुःख सहन म्हणजे कधी कधी शांत बसणे पण आहे। हालेलुया, धन्यवाद येशू। कोणतरी तुमच्या मागे लागलेला आहे, तुमच्या बद्दल बडबडत आहे, तुमच्या समोर येऊन तुम्हाला बडबडत आहे, तुम्हाला तोंड देत आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अशा वेळी तुम्ही शांतपणे बसू शकताय असे संत लिगोरी म्हणून एक संत आहे त्यांनी बोललेलं आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तुम्ही जर शांत बसलेला आहे, निमूटपणे सहन करत आहे, एक शब्द नाही बोलत, शांत बसणे हे एक आशीर्वाद आहे, पुण्य आहे। हालेलुया। संत लिगोरीने पुढे बोलले की हुंसार करायला जाताना मात्र शांत बसायचं नाही। हालेलुया। आपले सगळे पाप आठवणी ताणून प्रत्येक पाप मात्र कबूल करायचे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हुंसाराच्या वेदीमध्ये कोणी शांत बसायचे नाही। हालेलुया। अगोदर जेव्हा कोण बडबडताय, कोण त्रास देताय, कोण तुम्हाला इरिटेट करायला येतवर आहे, शांत बसा। हालेलुया, धन्यवाद येशू। हालेलुया। प्रियानो, म्हणून आज ख्रिस्त मंडळी आपल्याला सांगत आहे तुमच्या मार्गामध्ये येणारा जे दुःख सहन आहे त्याला किंमत आहे या गोष्टी तुम्ही लवकर द्या। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। काल आपण क्रूसाचे हे सण साजरा केला, येशूच्या दुःख सहनाबद्दल काल आपण विचार केला। हालेलुया। आज त्याबरोबर जाणारा दुःख सहन आहे मरियेचा दुःख सहन। प्रेज द लॉर्ड। आपण येशूच्या पवित्र हृदयाबद्दल विचार करतो तशाच प्रकारे मरियेचा दुःख सहनाचा आपण विचार करतो। हालेलुया। जून महिन्यामध्ये आपण येशूच्या पवित्र हृदयाचा आठवण करून सण साजरा केले, दुसऱ्या दिवशी आपण लगेच मरियेचा जे पवित्र हृदय आहे
इच्छा जे अमल हृदय आहे, अमल हृदय आहे, त्याच्याबद्दल आपण निर्मल आपण विचार केला. हालेलुया, धन्यवाद येशू. काल येशूचा दुःख सहनाचा आठवण केली, आज आपण मरियाच्या हृदयामध्ये घुसलेले जे तलवारी आहेत त्याबद्दल आज आपण मानचिंतन करतो. हालेलुया, हालेलुया. संत फुलटन जेशी नावाचे एक बिशप स्वामी होते. हालेलुया, हे जे बिशप स्वामी होते त्या बिशप स्वामीने सांगितलं की हे सात तलवार म्हणून बोललं तरी हे तलवार निरनिराळा प्रकारचा सात तलवार नाही. हे तलवार म्हणजे एकच तलवार आहे, हे येशू आहे. हालेलुया, तसे संत फुलटन जेशीने बोलले. हालेलुया, ते तलवार म्हणजे फुलटन जेशीने बोलले की येशू चाहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, पहिले तलवार. हालेलुया, धन्यवाद येशू. सिमोन ने दिले हे प्रवचन. हालेलुया, सिमोन ने बोलले की तुझ्या हृदयातून सात तलवार जाणार. हालेलुया, बप्तिस्मासाठी बाळाला चर्चमध्ये घेऊन येतो तेव्हा फादर असं तुम्हाला बोलणार का, याच्यामुळे तुम्हाला सात तलवार येणार असं कधी फादर बोलणार का. हालेलुया, तरी बाळाला समर्पणासाठी आणलेलं आहे तेव्हा सिमोननी बोललेले वाक्य आहे. हालेलुया, हा अनेकांना उंचवण्यासाठी, अनेकांना खाली पाडण्यासाठी वगैरे हा कारण होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, बोलता बोलता सांगितलं की तुझ्या हृदयातून मात्र सात तलवार जाणार. पहिले तलवार ते ऐकता ऐकता झालं. हालेलुया, दुसरा तलवार या बाण येशूला घेऊन मिस्र देशाकडे जेव्हा आई पळाली. देवाने दिलेली देणगी आहे, देवाचा लेकरू आहे. हालेलुया, अभिवचनाप्रमाणे मिळालेला आहे. मिखाएल देवदूत स्वतः येऊन संदेश देऊन हे बाण मिळालेलं आहे. हालेलुया, तरी या बाळाला घेऊन आता पळायचं आहे, कारण त्याला वाचवायचं आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, प्रियानो प्रत्येक आईच्या जीवनामध्ये अशा वेळा येणार. तुमच्यामध्ये अनेक लोक किती तुमच्या बाळाला घेऊन पळालेला आहे त्याचा मला जाणीव आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. कितीतरी त्रासातून तुमच्यामध्ये काही आई गेली आहे ते मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, पुढे आपण पाहत आहे माता मरिया येशूला क्रूसावर पाहत आहे. प्रेज द लॉर्ड, क्रूसाकडे जाण्याच्या रस्त्यावर पाहत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. आईला समोरासमोर पाहत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. क्रूसा खाली माता मरिया उभी आहे. हालेलुया, सांगत आहे हा पहा तुझा मुलगा, पहा तुझी आई. हालेलुया, धन्यवाद येशू. पुढे आपण पाहत आहे माता मरियाने बाळ येशूला जसे पहिले मांडीवर घेतले तसे क्रूसावरून त्या पुत्राला परत एकदा आपल्या मांडीवर स्वीकार करत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. त्यानंतर येशूला थडक्यामध्ये ठेवत आहे तेव्हा पण माता मरिया सोबत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. प्रियानो, माता मरिया मध्ये पाहणारी गोष्ट असे आहे, तिने या सगळ्या परिस्थितीमध्ये देवावर असलेले तिचा भरवसा मात्र कधी कमी केलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये देवच माझा परमेश्वर आहे, जसे देवानी मला सर्व काही दिलेलं आहे, त्या सर्व गोष्टीमध्ये देवाची योजना आहे. माझा पाचारण देवाच्या योजने बरोबर
चिट्टून रहने आहे, देवावर चिट्टून रहने आहे, या गोष्टीचा तिला पक्का खात्री होती। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। म्हणून बाकी अनेक लोक जे दंगा करण्याचे वातावरण आहे त्या ठिकाणी मरिया हृदयामध्ये वचनांच्या संबंधामध्ये आठवण करून देवाचे वचन पूर्ण होत आहे, देवाचे वचन पूर्ण होणार या खात्रीने उभे राहिले। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया। बाकी अनेक लोक आपल्यासारखा कोणतरी असेल तर एक एक ठिकाणी बाइबल मध्ये लिहून ठेवलं असेल की माता मरियाला चक्र आली आणि ती पडली। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया। माता मरिया एवढे सगळे त्रासातून गेले तरी तिला कधी चक्कर आले नाही, ती खाली पडली नाही, ती कोसळली नाही। हालेलुया, ती फक्त वाट पाहत आहे देवाचे वचन पूर्ण होणार, देवाचे वचन पूर्ण होणार, देवाचे वचन पूर्ण होणार। हालेलुया, अंतिम चरण सातवे तरवार। हालेलुया, बाळ येशू परमेश्वर प्रभू येशूला तडकियामध्ये ठेवत आहे। हालेलुया, तेव्हा पण ती सांगत आहे हृदयामध्ये तिसरा दिवस त्यात आहे। हालेलुया, 24 तास, 24 तास आणि पुढचा दिवस। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तिसरा दिवशी गौरवाने वचन पूर्ण होणार, माझा मुलगा परत जिवंत होणार। हालेलुया, आशेने भरलेली आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। बप्तिस्मा स्वीकार केलेले सगळे लोक या अभिवाचन जगण्याच्या तयारीमध्ये जगणारे लोक आहेत। प्रेज द लॉर्ड, काहीही येऊ दे, काहीही होऊ दे। हालेलुया, मला या जगामध्ये माझ्या बापानी अनाथ असे सोडलेले नाही, तो स्वतः होऊन माझ्या सोबत येत आहे। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया। तो माझ्या सोबत असेल तर मी कशाला घाबरू, तो जर माझ्या सोबत आहे तर मी कशाला चंचल होऊ। हालेलुया, धन्यवाद येशू। प्रियावर परमेश्वरावर भरोसा ठेवण्यासाठी आज आपल्या हृदयाची आपण तयारी करू। प्रेज द लॉर्ड, मी शैला करवालो, मी पापडी पॅरिश मधून आहे। माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने अनेक उपकार केले आहेत। माझं जीवन ही सर्व एक साक्ष आहे। मी या अमला आश्रमामध्ये अनेक वर्षापासून रिट्रीटला येत आहे। एका रिट्रीटमध्ये जेव्हा मला कळालं फादर बेनी यांनी समर्पणाच्या वेळेला ज्या वेळेला पेला उंचावला जातो त्यावेळेला आपण आपल्या सर्व गोष्टी त्या पेलामध्ये समर्पित करत असतात हे जेव्हा मला कळालं तेव्हापासून मी माझ्या रोजच्या मिसेमध्ये माझ्या सर्व गोष्टी प्रभूंच्याकडे समर्पित करत असते। मी यासंबंधी एक साक्ष देऊ इच्छिते, ही साक्ष या मे महिन्यामधीलच आहे। आम्हाला काश्मीरला जायचं होतं, माझ्या भावाचं कुटुंबही माझ्या बरोबर होतं, तर माझ्या वहिनीला आणि त्या मुलीला दोघींना सतत उलट्या होत असतात प्रवासामध्ये। गेल्या मे महिन्यामध्ये महाबळेश्वरला संपूर्ण प्रवासात उलट्या केल्या होत्या दोघींनी आणि त्या दोघींची हालत आम्हाला बघवत नव्हती। म्हणून मी म्हटलं मी तुझ्यासाठी प्रार्थना करते, मी रोज मिसाला त्या येशूच्या रक्ताच्या पवित्र प्याल्यामध्ये त्या दोघींना समर्पित करत होती आणि अमलाईला सांगत होती की माऊली मी तुझी साक्ष देईन, पण
त्या दोघींना बिलकुल उलटी होऊ देऊ नकोस. आणि काय चमत्कार, काश्मीरचे ते 7 दिवस एवढा मोठा प्रवास, उंचावरचं ते सगळं गाडीवरून जाणं, पण त्या दोघींना एक उलटी सुद्धा झाली नाही. म्हणून मी अमलाईचे मनापूर्वक आभार मानते, देवाला धन्यवाद देते. माझी दुसरी साक्ष, एक 1.5 वर्षापूर्वी जेव्हा मी बाहेर एका व्यक्तीला भेटायला गेले होते आणि अशा वेळेला मी बाहेरच्या हॉटेलमधील जेवण खाल्लं, रात्री घरी आल्यानंतर मला अर्ध्या रात्री उलट्या चालू झाल्या. उलट्या अशा होत होत्या की मी उलटी करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नव्हती. मला इतकी घाई होत होती उलटीची की मिस्टर शेवटी माझ्यापुढे बकेट काढून देत होते. मी बाहेर उलटी करते, मी परमेश्वराला हात मारते. एक झाली, दोन झाली, तीन झाल्या, चौथी झाली, मला चैन पडत नाही. मी मिस्टरला म्हटलं, एक काम कर, फक्त माझा तो पवित्र पाणी आहे ना अमलाश्रमचा, तो मला पेट्यात घालून दे आणि थोडंसं मीठ का. मी ते पवित्र पाणी मीठ घालून प्यायलं आणि लगेच म्हटलं, अजून एक काम कर, माझा मोबाईल माझ्या हातात दे. मी मोबाईल घेतला आणि कोणता पण एक व्हिडिओ चालू केला आणि विश्वास आहे फादर पेनी साक्रामेंटाचा दिलेला आशीर्वाद मी स्वीकारला आणि तंतोतंत मी विदाउट मेडिसिन एक गोळीही न घेता प्रभूच्या आशीर्वादाने पूर्णपणे माझ्या उलट्या बऱ्या झाल्या आणि मी बरी झाले. त्याबद्दल मी देवाला कोटी कोटी धन्यवाद देते, कारण प्रभू माझ्या बरोबर सदैव आहे. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते आणि प्रभू परमेश्वराने फादर बेनी आपल्यासाठी दिलेले आहेत त्याबद्दल मी प्रभू परमेश्वराचे आभार मानते. आणि फादर बेनी आणि या अमलाश्रमामध्ये कार्य करणाऱ्या सर्व सिस्टर्स यांच्या कार्यावर प्रभूची सदैव कृपादृष्टी असावी, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून मी प्रभूचरणी प्रार्थना करते. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. हात आमच्या ऐकच्या परिस्थितीतून जाणार आहे का व्यक्तीला प्रभू या क्षणामध्ये बरे करत आहे. एक स्ट्रोक येण्याचा संबंधातील स्त्री म्हणजे मेंदू मध्ये रक्ताच्या संबंधातील क्लॉट येणे किंवा काही तक्रार होणे, हालेलुया, असे एक स्ट्रोक येण्याच्या परिस्थितीत एका व्यक्तीला प्रभू या क्षणामध्ये बरे करत आहे, हालेलुया. पोटामध्ये असलेल्या तक्रारीमुळे मरण समोर पाहत बसलेल्या एका व्यक्तीला येशू या क्षणामध्ये पूर्णपणे बरे करत आहे आणि आशीर्वाद देत आहे. आतडीला डॅमेज झालेले, नष्ट झालेले एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. कानातून तू वाहत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. काही बोटांपर्यंत जीवन कमी पडल्यासारखा वाटत आहे अशा काही आजारी लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. दाताच्या तक्रार असलेले काही लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. काही लोकांना केस कमी पडत आहे, केसाविषयी असलेले तक्रार डोक्यासाठी मात्र नाही शरीरासाठी पण आहे अशा काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. काही किडनी पेशंटना प्रभू आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.